आपल्या सोबत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे, ते काही वेळातच नामांकन देखील भरणार आहे, काय सांगाल आज नामांकन भर? नामांकन पत्र भरायला आता 12 वाजता इथं आम्ही निघणार आहे आणि मला वाटतं नामांकन पत्र झाल्यावर प्रचाराची सुरुवात सुद्धा होणार आहे. शक्ती प्रदर्शन करत हे नामांकन पत्र भरणार? हे शक्ती प्रदर्शन नाही, आमचे कार्यकर्ते स्वयंफूर्तीने येऊन झालं, शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. कोणाच्या विरोधात शक्ती दाखवायची आहे? या देशातील राजकारण आपण पाहून झाले की लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहे. विरोधी पक्ष संपवायचा, त्यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकायचा, कोणाच्या पार्ट्या तोडायच्या आणि या देशातून लोकतंत्र हटवायचं आणि आपण मजबूत व्हायचं, याच्या विरुद्ध ही लढाई आहे. संविधान हटवणारे यांचे खासदार आहे, त्याच्या विरोधात लढाई आहे. तर ही देशातील जनता आणि नागपुरातील जनता लढाई लढून झाली की आपण 10 वर्ष ज्यांना संधी दिली आणि त्या संधीमुळे ते आज या अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. देशावरच आघात करता है या देशाची लोकशाही संपुष्टात आणत आहे, त्यांना हटवण्याचा निर्धार या नागपूर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आणि जनतेने घेतला. आपण पाहत असेल की इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्ष आहेत आणि हे पक्ष मिळून या मोदी सरकारला धडा शिकवणार आहे. या ठिकाणी काँग्रेसचे किती दिग्गज नेते उपस्थित राहणार? दिग्गज नेते उपस्थित राहणार आपल्याला दिसेल हवे. नक्कीच या ठिकाणी उमेदवारी भरताना काँग्रेसचे सगळेच नेते जे आहेत ते दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दिलेली आहे. मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.